आवाज दबाई जे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचा आखाडा पेटलेला आहे मी पुन्हा परत एकदा उस्मानाबाद तालुक्यातील कोंडगावामध्ये आहे आज या ठिकाणी सरपंच पदाच्या एका उमेदवारानं प्रचाराचं नारळ फोडलं आज मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला सतत वेगळे विषय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो आहे प्रशासनाने दिलेल्या आदर्श आचारसंहितेचं सर्वांनी पालन करायचं आहे आणि संविधानाने दिलेल्या मतदानाचा सर्व नागरिकांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी ज्यांना मतदान आहे अशा मतदारांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावायचा आहे त्यासाठी मी हा विषय दाखवतो आहे आता आज कोंडगावामध्ये सरपंच पदाचे उमेदवार आहेत हे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे काय सांगाल तुम्ही आज प्रचाराचा नारळ फोडला आहे या गावची राजकीय परिस्थिती काय आहे सध्या आजची आजचं मेन म्हणजे एक आमच्या गावात ग्रामदैवत श्री भीमाशंकर मंदिर सोमवार हा दिवस शुभ असतो या दिवशी मी एक प्रचाराचं नारळ फोडलं राजकारणाची परिस्थिती तर कुठलंही राजकीय किंवा एकमेकावर टीका करून राजकारण कुठलंच होत नाही शांततेत राजकारण पूर्णतःही संविधानानं चालतं आहे ह्या पद्धतीनं आम्ही एक नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला प्रचाराचं नारळ फोडून कार्यक्रमाला लागलेले आहोत तुम्ही यापूर्वी पॅनलमध्ये कुठले काय होते का काय नाही मी शिवसैनिक आहे शिवसेनेचं पॅनल मी पूर्णतः तयार केलं काही शिवसैनिक कोणते शिवसैनिक ठाकरे गटाचा शिवसैनिक आहे मी काल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पॅनल प्रमुख पॅनलने त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे त्यांनी वेगळं पॅनल केलं आहे आणि तुम्ही वेगळे आहात काय सांगाल याच्यात म्हणजे कसं आहे की व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून ज्यांनी काम केलं आणि जे शिवसैनिक ज्यांच्यासोबत आहेत ह्यांना विचारात घेऊन पॅनल टाकलं आहे का विचारात एका व्यक्तीला घ्यायचा आणि दोन दिवसात पूर्णतः पॅनल तयार केल्यावर विनाकारण पॅनलमध्ये येऊन घोळ घालायचा आणि ह्याला बाहेर काढा कारण हा व्यक्ती नको आहे की विरोधकाला हा व्यक्ती नको आहे जनतेला हा व्यक्ती पाहिजे विरोधकाला व्यक्ती नको आहे ह्याच्या पद्धतीनं एक मी भोळ्या स्वभावानं पुल्ल्यावर जबाबदारी देऊन सोबत राहून पॅनल केलो आणि त्यांनी मला दळणातला खडा काढल्यासारखा बाहेर काढला पर पुन्हा मी शांत बसला असताना जनतेनं आणि शिवसैनिकांनी मला उभारायची ताकद दिली आणि तुम्ही उभाच राहावं लागतं कारण आम्हाला जी सरपंच पदाचे उमेदवार आहेत त्याच्यापैकी आम्हाला तुम्हाला पसंती आहे म्हणून जनतेनं आणि शिवसैनिकांनी मला उभा करून शेवटच्या दोन दिवसात मी फॉर्म भरून आज मी प्रचाराचं नारळ फोडून कामाला लागलो मी उशिरा कामाला लागल्यामुळं काही कुणाच्या घरापर्यंत जरी नाही पोच झालो तरी मी सतत एक 5 वर्ष एका वार्डाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्या वार्डाचं प्रतिनिधित्व मला अनुभव आहे किंवा इथं गाव हाकण्यासाठी काय करावं लागतं आहे 8 घंटे स्टँडवर असतो आहे 10 घंटे लोकांच्या शेतात बांधावर जातो आहे ज्यांनी जी काम सांगेल त्या कामाला पडणारा व्यक्ती आहे म्हणून मला जनतेनं उभारण्याची संधी दिली आणि उभा राहावं म्हणून सांगितल्यानंतरच मी फॉर्म भरलो आहे आणि पूर्णतः शिवसैनिक माझ्यासोभत आहेत कोणत्या पदासाठी फॉर्म भरला सरपंच पदासाठी मी फॉर्म भरला आहे नाव काय तुमचं संतोष त्रिंबक भोसले तुम्ही पॅनल कोणतं केलं होतं आता जे पॅनल होतं ते कोणत्या पॅनलमध्ये सहकार केलं होतं तुम्ही मी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पॅनलचा सहकार्य केलं होतं ये 1.5 दिवसात ह्यांना शिवसेना कशी आटवली ह्याचं एक मला एक नवल वाटतंय ज्यावेळेस शिवसेनेच्या कुठल्या कार्यक्रमाला चला म्हणल्यावर 10 फोन करून बोलवून घ्यावी लागत होती ज्या टायमाला शिवसेनेची फाटाफूट झाली त्या टायमाला कुठं गेलते हे शिवसैनिक आणि हे जी आज गमजे घालून जी नारळ फोडा येते आहेत किंवा काय मी शिवसैनिक म्हणतेत ज्या टायमाला कोंडातल्या सैन्याची कमान तुटली त्या टायमाला कोणता शिवसैनिक तिथं कमानला वेल्डिंग करायला आला कारण शिवसेना फुटली ही सगळ्यांनी डिक्लेअर केलं पर शिवसेना फुटू देत नाव माझे शिवसैनिक सोबत आहेत त्यांनी मला फॉर्म भरायला लावला आहे आणि मी शिवसेनेमार्फत कोणचा तुम्हाला समजा जनतेमार्फत मी फॉर्म भरलेला आहे आजच्या परिस्थितीवरून काय वाटतं तुम्हाला राजकीय गावातील कोंड गावातील आजच्या परिस्थितीतून असं वाटतं की माझा विजय पक्का आहे कारण मला जनतेनं फॉर्म भरायला लावला आहे मी स्वतः ह्या कडीपणा करून फॉर्म भरलेला नाही मला जनतेनं आणि शिवसैनिकांनी फॉर्म भरून सांगितलेलं आहे मी 2 दिवसात शेवटचा फॉर्म भरला आहे त्याच्यामुळे मला जनतेचं सहकार्य भरपूर आहे माझं काम आहे माझा जनतेतला संपर्क आहे त्याच्यामुळे मी फॉर्म भरून आज प्रचाराचं नारळ फोडून कामाला लागलो आणखीन या ठिकाणी नागरिक आहेत काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे काय सांगाल काय काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती आम्ही पहिल्यापासून 30 वर्षापासून सैन्याचं राजकारण घडविलं आहे कोंडमध्ये आज मेन 30 वर्षापासून आम्ही कार्य करत आहोत आम्हाला तांदळाला खड्यावरी बाजूला टाकून दिलं शेवटी आम्हीच त्या माणसाला बाबा म्हणले आम्ही उभा केलं आहे आम्हाला फक्त एकच पाहिजे की कोंडमध्ये 24 तास राहणारा सरपंच हवा आहे जिल्ह्यावर राहून गावातलं राजकारण करणारा सरपंच नको आहे आम्हाला नाव काय तुमचं माझं नाव नवनाथ भगवान जमादार आणखीन काही नागरिक आहेत या ठिकाणी परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती आतापर्यंत जेवढे बी निवडून दिले सरपंच ती एक बी गावात नसते फक्त इलेक्शन आले गावात येते जिल्ह्यावर जाऊन राहतात गावात कुठं काय चाललं काय तरी ओळखीच नाही था इलेक्शन आले की मोठे मोठे बॅनर गावात फिराय बी ना कुठं सरपंच कुठं आहे तर जिल्ह्यावर
आतापर्यंत 15 वर्षानं जी सरपंच आहे ती प्रत्येक जिल्ह्यावरच आहेत. नाव काय तुमचं? नाव ज्ञानेश्वर निवृत्ती भोसले. गरम सेवक बी नसते आणि कोणच नसतंय. काय वाटतंय आता गावात? काय वाटत कसं वाटत? बदल करायचा बदल. गावात राहणारा कोणता बी असू द्या मतदार, त्यालाच उमेदवार, त्यालाच मतदान करायचं. परगावून इलेक्शन लागले तेवढे पुरते येणाराला करायचं नाही. काय सांगाल भाई, काय परिस्थिती आता या गावामध्ये? आजची राजकीय परिस्थिती चालणारी अशी आहे की राजकारण आजपर्यंत जे झालेलं राजकारण होतं, आजपर्यंत निवडून दिलेले ग्रामपंचायतला सरपंच सदस्य तर गावात होते, पण सरपंच असे होते की आजपर्यंत 30-35-25 वर्षाचा कालावधी असेल सरपंचाचा. एकनिष्ठ म्हणजे ते एक त्यांचं पॅनल लाख निवडून द्यायचं, आम्ही मतदान करायचं, त्यांच्या मागं चालायचं. आणि ज्यावेळेस परिस्थिती यायची गावातलं रस्ते असेल, कुठलं भांडण किंवा पाण्याचे प्रॉब्लेम असतील, त्या ठिकाणी सरपंचाला फोन लावायचा. मग सरपंच गावात नसायचा, सरपंच जिल्ह्यावर असायचे. त्यानंतर मग अशी त्यांना लोकांना जनतेलाही होणारी अडचण सारखं सतत असायची. मग आता हे राजकारण असं चालत आहे की राजकारण यांनी असं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं करत आहेत, विचारांचं करणार नाही. राजकारण हे विचारांचं केलं पाहिजे. त्यांनी राजकारण आजपर्यंत केलेलं हे बाहेरगावी राहायचं आणि या ठिकाणी कामं दुसऱ्याला सांगायचे. मग ती व्यक्ती गेला नाही गेला त्यांना पण माहीत नसायचं. आणि जी योजना आली आता त्या योजनेमार्फत त्यांनी काम केलं पाहिजे गावात येऊन सरपंचांनी, तर सरपंच गावात नसायचे इतके दिवस आजपर्यंत चाललेल्या कालावधीत. अशी परिस्थिती गावची चालत आलेली आहे. आणि आम्ही आज शिवसैनिकांच्या मार्फत आज आमचे ग्रामदैवत भीमाशंकर मंदिरा ठिकाणी नारळ फोडलेलं आहे आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे. तर असं दिसून आलेलं आहे की जनता भरपूर सहकार्य करत आहे, तर या जनतेच्या सहकार्यानुसार आम्ही निवडून येणार. नाव काय आपलं? अमोल भोसले. काय सांगाल, काय परिस्थिती आता? तुम्ही या ठिकाणी प्रचाराचं नारळ फोडलं आता? आमच्या नारायणनगरला 40-40 दिवस पाणी येत नाही नारायणनगरमध्ये. काय नाव तुमचं? रवी लक्ष्मीमंती. आताची परिस्थिती आजची काय? आजची परिस्थिती ही 100% जे झालीत संतोष त्रिंबक भोसले. तुम्ही कुठं? नारायणनगर. नारायणनगरला राहता. 40-40 दिवस पाणी नाही, आम्हाला मोटर जळाली, डिपू जळाला म्हणून सारखे ही करते. बघा, मी तुम्हाला सतत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो. सध्या निवडणुकीचा आखाडा पेटलेला आहे. आणखीन या ठिकाणी काही तरुण आले आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? निसर्गानं जशी ह्या वर्षी अतिवृष्टी केली भरपूर, तशी आमच्या गावावर 30 वर्ष सतत अतिवृष्टी झाली आहे, पण ती आश्वासनाची झाली आहे. गाव सुविधेनं ग्रासलं गेलं आहे, त्याच्यासाठी परिवर्तन आणि की पहिल्या लोकांना सर्व सुज्ञ समाज नागरिक मतदार ग्रासून गेलेत, त्याच्यामुळं परिवर्तनाची लाट निर्माण झाली जनतेत. आणि संतोष त्रिंबक भोसले हा उमेदवार स्वतः वैयक्तिक आपल्या स्वार्थासाठी उभा राहिलेला नसून ही जनतेने त्याला प्रोत्साहन केले की तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्यात काहीतरी स्वप्न बघतो आहे, तुमच्याकडनं आम्हाला हे काम पाहिजे. ही माणसांनी त्याच्याकडं स्वप्न बघितल्यामुळं त्याला उमेदवारी डिक्लेअर केली जनतेनं. आणि त्याला उमेदवारी ही त्या स्वतःची नसून ही जनतेची आहे. जनता त्याला 100% पाठिंबा देणार. पूर्ण जनता, अठरा पगड जात समाज जात विवाद काही नसताना, पक्ष भेदभाव काही न ठुता विकासासाठी लोकांनी त्याला उमेदवारी दिलेली आहे. लोक 100% त्याच्या पाठीची उभा राहणार याची आम्हाला खात्री असल्यामुळं आम्ही आज सोमवार शुभवार आपलं ग्रामदैवत भीमाशंकर याच्या साक्षीने नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. तर संतोष भोसले हा निवडून येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जीवाच्या आकांताने झटून त्याला गुलाल लावणार याची 100% आम्हाला खात्री आहे. नाव काय आपलं? पवन गुणवंत पाटील. मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला हा विषय दाखवलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असे काही ग्रामपंचायतीचे वेगळे विषय असतील तर माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.